श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडला. साईनाथ मित्रमंडळ ट्रस्टला पहिला क्रमांक, आदर्श मित्रमंडळाला द्वितीय क्रमांक, तर हिंद तरुण मंडळ आणि नवयुग मित्रमंडळाला तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. गणेश मंडळांना 5 दिवस 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपणासाठी परवानगी देण्यात आली आहे, तरी पण आवाजाची मर्यादा पाळा आणि पोलिसांना सहकार्य करा असं आवाहन गुलाबराव पोळ यांनी केलं. गणपती उत्सवाचे देखावे पाहण्याकरता नागरिक, यामध्ये महिला लहान मुलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असतो, ते येतात. त्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये, अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपले कार्यकर्ते सतत हजर राहिले पाहिजे आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण येत्या कामा. तुमच्या नक्कीकरता पोलीस अधिकारी कर्मचारी राहणार आहे, तरी देखील दिवसेंदिवस वाढत असलेली गणेशोत्सवांची संख्या आणि शहरातील वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, शहरात येणारे महत्वाचे VIP या सर्व गोष्टींचा विचार केला तर पोलिसांच्यावरती मोठ्या प्रमाणात ताण पडतो. म्हणून गेल्या वर्षापासून आपण एक योजना सुरू केली की प्रत्येक मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते यांना देखील विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करावायची. अतिशय शांततेत आणि चांगल्या प्रकारे पार पाडणे शक्य होईल एवढंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आपण आम्हाला विनंती केल्यानुसार आपणास या ठिकाणी आपण कार्यक्रम घेण्याची सूचना केली, त्यानुसार आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे. त्यामुळे पोलीस मुख्यालयामध्ये सर्व गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहेत. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आमच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व मंडळांना सूचना दिलेली आहे, सूचना पत्रक दिलेले आहे की जेणेकरून त्या सूचनाची अंमलबजावणी झाली तर हा गणेशोत्सव अतिशय चांगल्या प्रकारे शांतीत पार पडला जाईल. म्हणून मी माननीय गृहराज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण पुणे शहरातील गणपती उत्सव संपूर्ण पार पाडू आणि या शहराची शान वाढू. तर समाजात शांतता राहावी आणि आव्हानांना सामोरं जाण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांचे कान आणि डोळे व्हावे लागतील असं मत सतेज पाटील यांनी मांडलं. गणेश उत्सव ही संकल्पना नसते, मंडळ जर मी स्थापन केलं नसतं त्यात तर मी आमदार पण जाऊन नसतो आणि मंत्री पण जाऊन नसतो. गणेश उत्सव 25 वर्षापूर्वी गणेश उत्सवचं मंडळ स्थापन केलं, कार्यकर्ता म्हणून त्या गणेश उत्सवामध्ये काम करण्याची भूमिका स्वीकारली आणि या गणेश उत्सव काळामध्ये मांडव घालण्यापासून ते मांडवात झोपण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये 20-22 वर्षापूर्वी करू शकलो. त्या 8-10 दिवसामध्ये एक चैतन्यमय वातावरण संपूर्ण शहरामध्ये निर्माण करण्यामध्ये आमची गणेश उत्सवाची मंडळ अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी प्रयोग या ठिकाणी करतात. देखाव्याच्या माध्यमातून असेल, प्रबोधनाच्या माध्यमातून काही देखावे असतील, समाजाला संदेश देणारे देखावे असतील किंवा समाज विमुख परिस्थितीनुसार समाजाची दिशा कुठल्या बाजूला असली पाहिजे यासारखे उद्बोधक असे संदेश असतील, देखावे असतील, अशा अनेक उपक्रम आमचे गणेश उत्सव मंडळी या पुणे नगरीमध्ये करत असतात. आणि म्हणून पुण्याच्या गणपतीचं आकर्षण हे राज्याच्या जनतेला सातत्याने राहिलेलं आहे. आम्हाला देखील आठवत आहे पूर्वी कोल्हापुरातून आम्ही पुण्याला गणेश उत्सवासाठी खास यायचो, रात्रभर गणपती बघून करत पाटे कोल्हापूरला या ठिकाणी निघून जात, एवढी एक उत्सुकता पुण्याबद्दल सातत्याने या ठिकाणी राहिलेली आहे.
गणेश उत्सव मंडळामध्ये दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीने जवळजवळ 20 लाखाची पारितोषिक दिली जातात। मला वाटतं हा एक जागतिक विक्रमच या ठिकाणी असणार आहे, कारण की अनेक वर्ष प्रोत्साहन देण्याची भूमिका, तरुण मंडळांना मदत करण्याची भूमिका आणि प्रत्येक विषयासाठी हा पुरस्कार देण्याची भूमिका हा ट्रस्ट या ठिकाणी घेतोय याचा मनस्वी आनंद कार्यकर्ता म्हणून माझं निश्चितपणे या ठिकाणी मला वाटतं।